नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळेच्या काही ठळक घडामोडींकडे. मुख्यमंत्र्यांच्या चरित्रग्रंथाचं गडकरी रंगायतन इथे प्रकाशन. अति धोकादायक इमारतींमुळे स्थानिकांचे जीव धोक्यात आणि लिफ्टच्या ओपन स्पेसमध्ये पडून 3 वर्ष मुलीचा मृत्यू. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे या चरित्रग्रंथाचं प्रकाशन सोहळा 7 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता राम गणेश गडकरी रंगायतांमध्ये संपन्न होणार आहे. प्राध्यापक डॉ प्रदीप ढवळ आणि डॉ अरुंधती भालेराव लिखित या ग्रंथाचं प्रकाशन राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधान परिषद उपसभापती नीलम गोरे आणि ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कोकण मराठी साहित्य परिषद, शारदा एज्युकेशन सोसायटी आणि ग्रंथाली प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या समारंभाचं निमंत्रक उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, शिवसेना सचिव संजय मोरे, कोमसाप अध्यक्ष नमिता कीर, शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे, ग्रंथाली प्रकाशनाचे सुदेश इंग्लासपूरकर इत्यादी आहेत. योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे या ग्रंथात मुख्यमंत्री शिंदे यांच्या जीवनातील संघर्षशील प्रवास, कौटुंबिक वाटचाल आणि राज्याच्या विकासातील योगदान विस्तारानं मांडण्यात आलंय. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखतींच्या आधारे हा ग्रंथ तयार करण्यात आलाय. लेखकांनी शिंदे यांचे कुटुंब, नातेवाईक, सहकारी आणि समकालीन मंडळींच्या सहकार्यानं हा चरित्रग्रंथ शब्दबद्ध केलाय. प्रकाशन सोहळ्याच्या आयोजना समितीनं चोख नियोजन केलं असून सुजान ठाणेकरांच्या सहभागानं हा समारंभ यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. खालीकरणाचं काम पालिकेच्या वतीनं तत्काळ केलं जातं, मात्र अशा धोकादायक इमारतींवरील त्वरित जमीनदोस्त न केल्यामुळे परिसरातील लोकांचा जीव धोक्यात आलाय. ठाण्यातील वर्तकनगरमधील इमारत क्रमांक 51, 52 आणि 53 यामध्ये राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे काही वर्षापूर्वीच इमारत धोकादायक झाल्यामुळे स्थलांतर करण्यात आलं. मात्र या इमारती धोकादायक असूनही जमीनदोस्त न केल्यानं गेल्या आठवड्यात या इमारतीचा काही भाग कोसळल्यानं परिसरातील नागरिकांना किरकोळ दुखापत झाल्याची घटना घडली. इमारत कोसळून मोठी दुर्घटना टाळण्यासाठी वेळीच सार्वजनिक बांधकाम विभागानं इमारत जमीनदोस्त करण्याची मागणी मनसे सरचिटणीस आणि राज्य ओवळा माजीवडा विधानसभा अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी केली आहे. धोकादायक इमारती पावसाळ्यात कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असते. यापूर्वी अशा घटना घडल्या असून त्यात नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय. अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनानं वेळीच रिकाम्या करण्यात आलेल्या धोकादायक इमारतीचं बांधकाम त्वरित तोडण्यात यावं. ठाण्यातील वर्तकनगर येथील इमारत क्रमांक 51, 52, 53 मध्ये राहणारे पोलीस कर्मचाऱ्यांचं काही वर्षापूर्वीच इमारत धोकादायक झाल्यामुळे स्थलांतर करण्यात आलं. मागील आठवड्यात इमारतीचा काही भाग कोसळल्यामुळे रस्त्यावरील वाहनांचं नुकसान झालं. तसंच लगतच्या रस्त्यावरून ये जा करणारे रहिवासी देखील किरकोळरित्या जखमी झालेत. काही महिन्यांपूर्वी इमारतीला आग लागली होती, त्यावेळेला अग्निशमन विभागानं येऊन ही आग आटोक्यात आणली. वर्तकनगर पोलीस स्टेशन इमारती लगत असल्यामुळे तेथे येणारे नागरिक तसंच पोलीस कर्मचाऱ्यांचा जीव देखील धोक्यात येऊ शकतो. भविष्यात कोणतीही मोठी दुर्घटना घडू नये याकरता इमारतीचं तोडकाम करण्याचे तात्काळ आदेश द्यावेत अशी मागणी पाचंगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केली आहे. दिव्यात 7 मजली इमारतीच्या लिफ्टच्या ओपन स्पेसमध्ये पडून 3 वर्ष दीक्षा सहानी मुलीचा मृत्यू झालाय आणि बिल्डरवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होती आहे. दिव्यात मुंब्रादेवी कॉलनी सेंट मेरी स्कूलच्या पाठीमागे 7 मजली इमारतीचं काम चालू होतं. या बिल्डिंगला लिफ्टसाठी मोकळी जागाही सोडण्यात आली होती, परंतु दिव्यात अनेक ठिकाणी पाहायला मिळतंय की बिल्डर हे लोकांकडून फ्लॅट विकल्यानंतर लिफ्टसाठी पैसे घेतात, परंतु ती लिफ्ट वर्षानुवर्ष मानली जात नाही. हे लिफ्टचे ओपन पॅसेज असेच उघडे असून दिव्या यासंदर्भात अशा अनेक दुर्घटना घडल्या आहेत. अशाच एका ओपन स्पेसमध्ये कोणत्याही सुरक्षेचं नियोजन बिल्डरनं केलं नसून त्या डक्टमध्ये पाणी साचलं आणि त्याच बिल्डिंगमध्ये राहणारी दीक्षा सहानी 3 वर्ष मुलीचा त्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. अशा बेजबाबदार बिल्डरांवर तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी मागणी केली आहे. जर बिल्डरवर गुन्हा दाखल झाला नाही तर दिव्यातून मोठं आंदोलन उभं करू असंही त्यांनी म्हटलंय. सदर परिवाराला तात्काळ बिल्डरनं 10 लाखाची मदत करावी अशी मागणी रोहिदास मुंडे यांनी केली आहे. दीक्षा रामनाथ सहानी या 3 वर्षीय मुलीचा काल दुर्दैवी मृत्यू झालेला आहे.
दिव्या विभागात मुंब्रा देवी कॉलनी परिसरात सेंट मेरी स्कूलच्या पाठीमागे एक 7 मजली अनधिकृत इमारतीचं बांधकाम चालू आहे. या बिल्डिंगला लिफ्ट आहे, परंतु लिफ्ट बसवण्यात आली नाही. ती लिफ्टची जागा मोकळी होती आणि या मोकळ्या जागेत पाणी साचलेलं होतं. या लिफ्ट बिल्डरनी या बिल्डिंगला लिफ्ट बसवलेली नाही आहे. लोकांकडून दिवा विभागात लिफ्टसाठी पैसे उकलले जातात, परंतु ती 2-3 वर्ष त्या बिल्डिंगला लिफ्ट लावली जात नाही. हा नाग त्रास इथल्या नागरिकांना होतोच, परंतु ते बिल्डरची मनमानी कारभार चालू आहे. आज त्या लिफ्ट न बसवता त्याला काही सुरक्षा कवच असतं तर आज या दीक्षाचा जीव गेला नसता, परंतु आज या दीक्षाचा जीव गेलेला आहे. आणि त्या घरच्या लोकांना बिल्डरांकडून धमकवण्यात येते की या संदर्भात तुम्ही काही बोलायचं नाही, पोलीस स्टेशनला जायचं नाही. तरी आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मागणी आहे की या बिल्डरवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या परिवाराला 10 लाखाची मदत या बिल्डराने तातडीने केली पाहिजे. अन्यथा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उग्र आंदोलन करू. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षनिवासस्थानी भेट घेतली. यावेळेला मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास, पोलीस वसाहतींचा पुनर्विकास, घरांची उपलब्धता इत्यादी विषयांवर बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळेला राज्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळेला मनसे नेते बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील, मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई, प्रवक्ते संदीप देशपांडे, अजित अभ्यंकर, वैभव खेडेकर, अभिजित पानसे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. तर राज्य प्रशासनातील मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंग, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर आणि इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पूर्व द्रुतगती महामार्गावर शुक्रवारी पहाटे डंपरचं चाक पंक्चर झाल्यानं मागून आलेल्या एका ट्रकची या डंपरला धडक बसली. त्यानंतर या ट्रकला एका दुचाकीस्वाराची धडक बसली. या अपघातामध्ये दुचाकीस्वार वैभव डावखर याचा मृत्यू झाला, तर ट्रकमधील दोघे जण जखमी झालेत. या अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होते. पूर्व द्रुतगती मार्गावरून पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास भिवंडीच्या दिशेनं डंपरची वाहतूक सुरू होती. डंपर गोल्डन डाईज येथील उड्डाणपुलाजवळ आला असता डंपरचं चाक पंक्चर झालं, त्यामुळे डंपर चालकानं भर रस्त्यात डंपर उभा केला. त्याचवेळेला मागून येणाऱ्या ट्रकची या डंपरला धडक बसली. या ट्रकमागून दुचाकी चालक वैभव डावखर हा बाळकुंभ येथील त्याच्या घरी जात होता. या अपघातग्रस्त ट्रकला त्याच्या दुचाकीची धडक बसली. अपघातात वैभव डावखर गंभीर जखमी झाला, तसंच डंपरला धडक बसल्यानं ट्रकच्या पुढील भागाचा चोराडा झाला. या ट्रकमधील चालक धर्मेंद्र यादव आणि त्याचे सहकारी सुनील वाकरे हे देखील जखमी झालेत. वैभव याला तेथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. तर धर्मेंद्र आणि सुनील यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबई पोलीस दलात पुन्हा एकदा अश्वदल पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या योजनेवरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी घोडा माझा लाडका ही नवी योजना आल्याची मिश्किल टिप्पणी सरकारवर केली आहे. तसंच भ्रष्टाचार एवढा वाढला आहे की घोड्याऐवजी खेचरं देखील येतील असा टोलाही त्यांनी लगावला. मुंबई पोलीस दलात पुन्हा एकदा अश्वदल पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आव्हाड यांनी एक्स पोस्टमधून विनोदी शैलीत भाष्य करत सरकारला टोले लगावलेत. आव्हाड म्हणाले की आज बातमी आली आहे की मुंबई पोलीस दलातील अश्वदलाची पुनर्निर्मिती करणार. पूर्वीच्या मुंबईत पोलीस घोड्यावरून गस्त घालत होते, आता ती पद्धत पुन्हा सुरू करण्याचा निर्णय झाला असल्याचं वृत्तपत्रातील बातमीतून समजलं. आता भ्रष्टाचार एवढा वाढलाय की घोड्याऐवजी खेचरं येतील असा आरोप त्यांनी केला. जिथे माणसांना चालायला जागा नाही तिथे घोडे कुठे येणार असा प्रश्न उपस्थित करत निर्णय घेता येतो, म्हणून असा निर्णय घ्यायचा असंही ते म्हणाले. ही नवीन योजना आहे माझा लाडका घोडा, आणि हो हे घोडे जेव्हा मुंबईत फिरतील तेव्हा त्यांच्या मागे कुत्रे लागतील ते वेगळेच, असं म्हणत त्यांनी सरकारच्या निर्णयाची खिल्ली उडवली आहे. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर इथे तुम्ही पाहू शकता, तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या चरित्र ग्रंथाचं गडकरी रंगायतन इथे प्रकाशन.
अति धोकादायक इमारतींमुळे स्थानिकांचे जीव धोक्यात आणि लिफ्टच्या ओपन स्पेसमध्ये पडून 3 वर्ष मुलीचा मृत्यू. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेख आदर्श नगर कोलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल आय डी avazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.